खाना फूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल तल हकलायची गाव की गाव की जल तल हकलायची चाललो बाहेर जरा अहो कारभार इथं येणार आहेत राहणार ना त्यांना जेवायला करायचंय मला बर बर कारभार येणार आहेत होय हा येऊ दे की मग करू की मग मला काय करा थोडं खर्चायला पैसे दे आता काय करायचं तुला खर्चाला तुम्ही नेहमीच असं करता बरं का नेहमीच काय पण तुला सारखे खर्चालाच लागतंय पैसे मी मागितलं की नाहीच म्हणता तुम्ही मला पहिल्यांदा आता काय कधी नाही म्हणलं तुला देतोय खर्चाला पैसे पूजाला मला भाऊजीने किती पैसे दिले ते खरेदीला दिली फक्त तुम्हाला 200 रुपये मागतीय जास्त सुद्धा मागितलं ना तुम्ही सदैव काय असंच करता बरं का 200 का 2000 देतो तुला मग देखील जाऊन येऊ दे की पहिले जाऊन पार्सल घेऊन येतो मग देतो तुला आल्यावर आहो पण तुम्ही काय म्हणता असं मागायला सदा काय देतो तुमची कधी संध्याकाळ उजाडतच नाही मी फक्त 200 रुपये मागितले तुम्हाला काय तुझी सकाळ सकाळ कटकट असा कुठं बाहेर निघालो तर 200 रुपये द्या आणि 300 रुपये द्या हे काय लावलंय बरं आता माझ्याकडे नाही ती आता जाणार आहे मी बाहेर इंजन देणार आहे दिल्यावर मग तुला देतो आल्यावर येणार आहे ना एक तासाभरात लगेच येणार आहे जायची देणारच आहे मी येताना तू तिकडनच घेऊन ये नेहमी तुमचं असं असतं बरं का काय नेहमी असं असतंय मग गेली ना मग बाहेर काय लावा माय लवकर मी देतो म्हणलं तुला देणारच आहे पैसे काय लवकर मागणार तू कुठं चाललं चला कशाला पाहिजे पैसे लागायचे कशाला लागायचे खर्चायला पाहिजे मला मेकअप काय खर्च मेकअप आज एवढं पावडर लावून ठेवले ना अजून मेकअप करून ठेवू नटाय नको काय कशाला नटाय पाहिजे नटाय नको का मला काय नटाय पाहिजे काय करायचं नटायचे पैसे द्या एवढा पोत्याला तोंडा थापलाय कुणासाठी थापलाय कुणासाठी माझी माझ्यासाठी थापला का तू कुणासाठी माझ्यासाठी थापलाय कुणासाठी त्याच्या आईला तू आता मी बोलायचं नव्हतो तुला पण आता बोलतोय तू आम्ही एवढा नाटा एवढा नाटा नाटा थाटा एवढा करते कुणासाठी कुणासाठी करते 10 रुपयाची पावडर आणि तेवढी लावायची पोत्याला मग आज मेकअप करायला ब्युटी पार्लर चालली का पैसे 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 काय तुझं मागेल फुडे मागेल फुडे आतून बाहेर लावले पैसे तुला 17-30 सांगायचं का पैसे द्या आता जखमाला ते बाहेर आल्यावर परवडलं पहिले जखमाला आतमध्ये पिक्चर सोडणार म्हणजे माझी पैसे पाहिजे पैसे कशाला मेकअप साठी करते तू मला काय का ना तुम्ही द्या पैसे नक्की नटते तू कशासाठी तुमच्यासाठी मग मी सांगितलं का तुला मायपुढे असे नटून ठेवून बघ आता माझी आवडतं घरात बसून तुला एवढेच काम आहेत का नुसतं नटायचं काय सारखे पैसे पैसे लावल्यात का मग काय लोकांचं देणं घेणं काय नाही तुझं देणं घेणं कमी आणि मेकअपवर तुला पैसे पाहिजे पार्लरची उदाहरण दर आठवडा जर जुन नटते माझ्यासाठी नाही पैसे माझ्याकडे नका अरे सोड केला का तुझ्या आयला मग दिले मग आहे कान ठाईत मग पैसे तुला पैसे देणार नाही गावरे नाही मागे पैसे तुझ्या आईला म्हणलं तर ऐकू येतं का तुझ्या आईला सांगणार माझ्या आईचं नाव घेतलं नाही काय करायचं काय करायचं
तुझ्या आईला तुझ्या मनात टाकेल पिशवी बांध तुझ्या आईचं नाव घ्यायचं काय करत तुझ्या आई बघायचं काय काय करायचं बघायचं आईला तुझ्या तुला यायला सांगितलं ऐकत नाही काय हर माझा याच घर संध्याकाळ आईला सांगते ना मी तुमचं कसं काय फोनच करते आईला संशयामुळे चार चार वर्ष ती माहेर राहिलेली आहे काय का नाही हे तर खरं तुला माहिती नक्की आहे ना हो काय जेवण खावून रोजच आहे आलो म्हणजे जेवून जातोच का नाही पण ह्या वेळेस तुम्ही माफ करा मला आम्ही जेवत नाही आम्ही जातो कारण का तिकडे गुरु उपाशी येतो अहो जीवन खाऊन जाऊ आपण काय लय वेळ नाही लागत आता आलोय या घरी आता सकाळी केलंय ना गुरांना खाया पाणी आता काय जाण्याची गरज आहे का बरोबर जेवण खाण्याचं काय आहे जाऊ की आपण घरी आपुलकी हे सगळं काय पण आता काय झालंय तुला माहिती नाहीये तू आज
जा आता काय झाले तू आज तर जा पूजा काय झाले खरेदी तुझी हो झाली की लेजंडची तयारी असली मायाला जायचं म्हटलं की बघा बरी तयारी तर करावीच लागते बघा मी दुःख दुःख काय झालं कारभारी कशा थांबलाय तुम्ही काय नाही दादा मग काय काही नाही उभं राहायचं कारण काय डोक्यात संशयाचं भूत शिरलेलं बाकी काय तुमचं घाम फुटलाय कसं लागते वरती पत्र आहे पत्र्यामुळे घाम आलाय काही नाही पत्र बघताय तुम्ही गर्मी कसली आहे ऊन पडलाय संशयाचं भूत दिसतं संशय म्हणजे ही तर ही बिघडलेलीच आहे अहो तुम्ही तसंच दिसताय मी तरी म्हणतोय त्यांना कुठं काय कुठं काय घाम येतोय कुठं काय कुठं आपलं चाललंय आपलं नाटक आणि मी तरी त्यांना तुम्हाला सर बाजूला म्हणते पण ऐकत्यात कुठं हो मग काय तू काय करत होती इकडं एवढा वेळ काय ना अगो इतके दीप सळत ना त्यामुळे मी इकडं पाहायला आले पण काय झालं तुमची कशाने एवढी भांडणं बाई एवढं असतं वय कुठं पण काय बरं नाही शो होत का मग काय पूजा तुझी मैत्रिणी मी असं करेल का काय वाटत का तुम्हाला पण हे काय माहिती मी लपवल्यामुळे मी घाबरून गेलो बाकी काही नाही वाचमिरकीगिरी करते तर दरवाज्यात मी थांबत्यात काहीच नाहीये की लपून ठेवलं होतं मी आणि तुम्ही अचानक आल्यानंतर मी गडबडून गेलो त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला बाकी काहीच नाहीये तुमच्या मनात फक्त संशयाचं भूत आलं नाही तर तुझी चांगली मैत्री नाही मी असं कधी काय करेल का तुम्हाला पण ऐका नाही माझ्यावर भरोसा बरोबर आहे मला पण नाही वाटत पण वाटत नाही बरं का अगं वाटत नाही मग काय लपून ठेवली सांगितलं का नाही तेवढंच चुकलं माझं कसलं बाकी काहीच नाही आणि त्याच्यामुळेच हा सावळा गोंधळ झालाय बाकी काहीच नाही चुकीला माफ करणार कोण आहे तुम्हीच आहे ना मला म्हणत्या तू शेत खाती म्हणून मी दीपाला लपवून ठेवली होती तिचा नवरा ओरडत होता तिला म्हणून बाकी तसं काही नाही कशाचं काही नाही मग मी तरी पण म्हणलंच ही ह्या दारात का उभं राहत्यात त्या दारात का उभं राहत्यात अगं मला पिशवी पण आणू देणार बघितलं का सगळी तुमची चुकी आहे मला जर पहिलं सांगितलं असतं की पूजेची मैत्रीण आहे मी एवढे हंगामा करेल का नाही बरोबर पाहिजे का नाही बरोबर आहे
त्याच्यामुळे एवढी मैफिल जमा झाली यांच्या त्या लपवण्यामुळे बघाने कस काय चुकीमुळे कारभारी आता मिटलंय ना आता काय ही करू नका भांडणं करू नका नाही भांडणं करू आता ही येते बघा पार्सल घेऊन मग जेवण मग जावा मला खिशात नाही दाना मला मना बाजरावला ना कुणाच कुणी भावके जला त्याला हकलायचे गावकी गावकी जला त्याला हकलायचे गावकी 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 कितीची आहे मालक ही साडी 2000 2000 नक्की ना नक्की द्या हीच द्या आले ना ओके मला केलाची साडी 2000 चंदू लगा सकाळी तुला 500 रुपये माहिती लगा दिलो नाही तू अरे नव्हती मला 2000 रुपये साडी घेतली नव्हती माझ्याकडं हे अशीच लगा चंदू लगा काय ह्याच काय खरं नाही लगा नाही आता नव्हती आता आणलं पैसे राहू दे आता चहा घेताना बघ तुझ्या मालक ती आमच्या मालकीन माहिती साडी सांगितली होती काय केली ती पॅकिंग झालं त्यांची साडीची द्या बरं हो केलं का पॅकिंग तुमचा काम करत काय कामच करत नाही द्या लवकर हेच पॅकिंग केली का बर मालक ती मालकीन बाईने सांगितलं आमच्या पैसे ती लिहून ठेवा आता पाहू जायला ना तुम्ही पण जेवण मग जावा गाव जिकडे जावा तिकडे एकच किता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा गाव जिकडे जावा तिकडे एकच किता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो काय सांगायचं बाबा काय डोक्याला नुसता वैताग झाला आता वैताग कशाचा काय बाबा तू सारखी मेकअपला पैसे मागतीय काय सांगायचं आता तुझ्या बाई मेकअपला सारखंच पैसे मागते मालकाला पैसे मागितले तर मालक मला कालच दिले पैसे तुला आणि रोज रोज पैसे आहेत का मालक डोखाती बायको डोखाती काय मला नुसता वैताग आलाय त्यांना गावाला तुझा दारू पिऊन वैताग आणि बायकोनी वैताग दिल्याचं म्हणून सांगतोय मला तू गावाला वैताग मग काय ना ते गाव परवडलं पण ते आमची लक्ष्मी नाही परवडली हो काय तुम्हाला माहिती नाव आणि लक्ष्मी म्हणतोय आणि लक्ष्मीला नाव ठेवतोय लक्ष्मी लक्ष्मी महालक्ष्मी तर घरात नाही ती म्हणल्यानंतर तू कुबेराच्या पेक्षा श्रीमंत झाला एक दिवस आमच्या घरी संध्याकाळी जेवण बघा अरे कान देऊन ऐका मग तुम्हाला कळेल आमची बायको काय चीज आहे ती मी काय कान देऊन ऐकू शकत नाही बाबा गावाचं ऐकताना आमचंच ऐकायला काय होते जाऊ दे सकाळी कळलं मला पण काय भांडणं करायची काय गरज आहे का तुला काय सांगायची नटायसाठी पैसे मागते बायको काय सांगायचं काय नटू दे की बाय माणूस आहे म्हणल्यावर नटणारच काय सांगायचं अण्णा तुम्हाला काय दुखणं रे नाण्या तुझं काय म्हणजी तुम्हाला अख्या गावातली माहिती असती आमच्याच घरातलं माहित नाही काय सांग म्हणायचं काय तुला काय म्हणायचं अण्णा पैसे बायकोला दिलं बी असत बर मग सारखाच नटपट्याला पैसे वापरतीया मग आणि नक्की तिचा मला वाईट थोडा डाऊटच येतोय इतका दिवस नटत नव्हती कधी बर पण एक महिना झालं सारखाच नटपटा सारखाच नटपटा रोज बघल तवा मेकअप सारखा सारखीच पैसे मागते मला कळतंय माहितीये माहितीय म्हणजे तुला काय म्हणायचंय ते का तू आता वय झालं म्हणून जेवण पोरू शिवत बसती काय तसंच वाटायला लागले मला तर काय बोलतोय मग काय तर नाणे संशय बरोबर नसतो रे नटत्या बायका नटत्यात का साठी सांगा बरं आता नटत्यात म्हणजे आता आपल्याला सुंदरता द्या देवानी एवढं सौंदर्य पूर्ण अनमोल शरीर दिलंय तिला नटायला नको राव नटाय पाहिजे अण्णा बरोबर मग सकाळी गेलं तरी मेकअप दुपारी जेव्हा गेलं कामावर तरी मेकअप संध्याकाळी तर वाढताच मेकअप अरे उलट असं सौभाग्य तुला लाभलंय नाण्या कशाच सौभाग्य स्वर्गाची अप्सरच तुझ्या घरी ना ती म्हणायचं आमची बायको अप्सरा वाटते का तुम्हाला काय बोलतोय तुरा बरं ती जाऊ दे तुला बरं जाऊ दे ती सौ बाकी काय पाहिजे तुला सांग 650 रुपये द्या 650 मग काय पैसे एवढे नाहीत बाबा आपल्याला काय राव ते चेंदूला मागितलं होतं पैसे बर सकाळी हा
आणि त्याला म्हटलं 500 रुपये दे, पैसे नाही म्हणला. मग बरं म्हणलं चालतंय. आणि मगाशी दुकानात गेलो, 2000 रुपये साडी घेतली बायकोला त्यांनी. अरे लय लबाड आहे त्यो, काय केलं? आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो, आली एक लेडीज, लेडीज आल्यानंतर ऍड्रेस विचारायला आल्यानंतर म्हणला मला पण तिकडेच जायचंय, चाललोच लगेच म्हणला. बायकोला साडी घेतली, बायकोला नाही, बायको आता ठणठण बोंबाल त्या, बायकोला नाही साडी घेतली. अरे माझ्या डोळ्यात एक, आम्ही हॉटेलमध्ये चॅपेला बसलो होतो, एक लेडीज आली, ऍड्रेस विचारला, पत्ता कुठे, म्हणला मी सांगतो तुम्हाला. आणि ती लेडीज गाडी होती का स्कूटी एक होती बघ, लालगी, लालगी होती ना. मग काय 100% त्यांनी त्या लेडीजलाच कपडे काढून दिले असणार. त्यांनी देऊ द्या कुणाला, गावाला वाटू द्या, पण पैसे असून राहू नाही म्हणला. हा आता तुम्हीच करा काहीतरी, द्या 500 रुपये. 500 नाही, 200 रुपये आहेत बघ माझ्याकडे. 100 200 पण बघा तू कसं तरी त्याच्यात. बर चल चल जाऊ दे, चल लय वेळ नको. पॉन्ड साठा पात्र घेऊन जातो 10 रुपये. जा बाबा जा जा, नाही तर तुझा पॉन्ड काला पडत पडत. काय झाले अन्ना? नमस्कार सासूबाई, घरी आला यावर तुला कळत नाही का फोन करायचा? ना मी येणार आहेत, काय नाही काहीतरी आणला असत बटन बिटन. हो फोन करायचं ना. अगं बाय सासूबाई, काय हो काय तुमचं मटण खायला आली बाई? तुमचं मटण ठेवा तुमच्या पाशी. दामाने बोलाय एक तरी तुमच्या पुरीने डोकं खाल्लंय माझं. माझ्या पुरीला नीट सांभाळायची हित. नीट सांभाळतोय की आता तिला? मग काय सांभाळताय नीट? मी काम करा, पैसे मागती सारखे, खायला प्यायला कमी करतोय काय तिला? पुरीची जात आहे, थटाय लागणारच ना. कसा डिनर टायचा? मग पुरीच्या जातीला नटायला लागतं एवढं काय? दिवसभर घरात बसून देवटा दाखवायचा काय? तुमच्या पुरीला पाडायचा? प्रकाश पाडायला प्रकाश पाडायची. सकाळी मारला मला, म्हणजे आता तुम्ही मारा मारा आला काय? 10 रुपये घोसायला पैसे लागते. मग पुरीला नटायला पैसे नको तू? काय म्हणताय तुम्हाला? कळतय का? फोडासारखं जपलंय, फोडासारखं जपलंय म्हणजे मी काय त्याला हे करतोय काय? जपत नाही काय तुम्हाला? पिऊन दिवसभर नुसतं घरात पालत पडायचं. तुम्ही पैसे देताय मला प्यायला? तुम्ही पैसे देता का प्यायला? मला फोडता बोल लागा पाहुणे आल्यासारखं. 2 दिवस मग गावडे सांग समजून तुझ्या व्हायला डोका आलू नका. तुम्हाला काय करायचं? दिली कशाला? नटाय दिले का आम्हाला पोरगी तुम्ही? पोरीची जात आहे ती नटणारच ना. नटणार नटाय दिवसभर गावडे तुझ्या आईला नीट समजवून सांग, परत पडायला तोंड लावू नको. राज माझं डोकं मग तुला सांग माहिती जा मग माझं डोकं. काय तुमचं डोकं? काय काय बोल ना का पाहुणे बाळासारखा? पाहुणे बाळासारखा राहायचा 2 दिवस गावरे समजाव तुझ्या आयला. मग काय 2 दिवस राहायसाठी मी नाही आलेली इथं? 1 मिनिट सुद्धा मी इथं थांबणार नाही, मी इथं राहायला आलेली नाही. काय म्हणता अण्णा? काय म्हणता? काय नाही, काय सांगता? स्वयंपाक तयारी. स्वयंपाकाची तयारी? हो. तांदूळणी वाढतोय? हो. काय चेंदू कुठे आहे? सकाळपासून दिसला गायब झाला. अहो काय तुम्हाला सांगायचंय त्यांचं? काय झालं? भाऊ कारभार आले तर राहणार ना. बर मग त्यांना काय म्हणतात? पार्सल राहणार त्यांना जेवायला. पूजेला बी माहेर जायचं होत. बर बर बरोबर. म्हणून आता येतो म्हणून गेल्या. आता 5 दिवस गेला तरी अजून तपास नाही. म्हणून वाट बघून स्वयंपाकाला लागली, ती तर गेल्या उपाशी सगळे. मला दिसलं होतं ते हॉटेलमध्ये. त्या दोघांनी सांगते पेलो की आम्ही हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये हा सकाळी कारभारी मला काय दिसलं नाही. आणि पूजावानी दिसल्या बाबा जाताना दोघं जोड मला बाहेर. हा ते गेला मारायला गेल्या रक्षाबंधन. मग दुपारी दिसल्या. मेंबरीन माय काय म्हणताय? काय म्हणताय म्हणून काय विचारताय? तसा पाहिलं तर चेंदू आपला लय गुणाचा मैत्र आहे. बरोबर तुमचं मित्र किती केलं तरी ते आपण लय गुणाचा आहे. मग हाय तर चल. हा तरी पण सांगू वाटत नाहीये.
ती हॉटेल मध्ये चापेत बसलो होतो, तिथून एक बाई आली आणि म्हणलं मला जायचंय. बाईला बघितलं आणि बाईने काहीतरी पत्ता विचारला. ती म्हणला तिकडच आहे आपण, तिकडच राहतो मी पण. मग मला वाटलं काय ती पाहुणी बिवणी होती का आलता का चेंदू परत दुपारी वगैरे. काय पण नका सांगू अण्णा त्यांच्या बद्दल. काय पण सांगतोय का मग? काय तर खरं ती सांगतो मी तुम्हाला. कुठल्या गोष्टी मी आतापर्यंत पाहिजे ना खरं सांगतो, पण तुम्हाला त्या गोष्टी वेगळ्या रंगात रंगात घेता राहा तुम्ही. नाही पण अण्णा तुम्ही सांगताय त्याचा विश्वास ठुला असता, पण आता कसं आहे माहितीये का, ते पैसे नाही करणार आहोत. पार्सल हो पार्सलचा किस्सा सांगू का? नाण्या भेटला मला रस्त्यात. नाण्याला विचारलं, नाण्या म्हणला चंदूला काहीतरी त्याने 500 रुपये मागितलं वाटत. 500 रुपये मागितलं त्याने. मला म्हणता महाराज द्यायला संध्याकाळी पैसे देतो तर का? तुम्ही किती मागितलं होतं? 200 रुपये फक्त. हा नाण्याने पण 500 मागितलं, ते काय दिलं नाही. पण नाण्याने मला परत एक किस्सा सांगितला. काय? 500 मागितलं दिलं नाही. साडेच्या दुकानात बघितलं तर 2000 ची पैठणी घेतली म्हणे त्याने चंदूने. अण्णा असं ते करणार नाही, पण तुम्ही सांगताय ना तर मी विचार करेल या गोष्टीवर. विचार काय करताय? पैठणी घेतली म्हणल्या ते तुम्हाला घेऊन येणारच की मग? ते तर आहेच की. मग काय ती माझ्यासाठीच घेतली असेल, मला जायचं मारायला. पैठणी घेतली पण तुमच्यासाठीच घेतली असेल ना त्याने. मला जायचंय आता लई दिवसात जायचंय म्हणून घेतली त्यांनी. हीच मला म्हणायचं, दुसरं काय नाही. दुसरं तिसरं असं काय सांगू नका बरं का. आता दुसरं तिसरं काय राव मेंबर तुम्हाला राव, आम्ही कितीही चांगलं सांगा तुम्हाला पटणारच नाही. म्हणजे तुम्हाला एकच म्हणायचं का मी फक्त काडे लावायचंच काम करतो, कार लावायचं. मग काय करता अण्णा तुम्हाला नुसतं भांडणं लावायला थोडंफार बघता. शेजार धर्म म्हणून सांगतोय वहिनी तुम्हाला. हा मेंबरीन म्हणलं तरी पटाण आणि वहिनी म्हणलं तरी तुम्हाला पटत नाही राव. काय नाही काय अण्णा काय नाही. जाऊ दे बाबा आम्ही जातो निघून. काय खरं नाही तुमचं. बर बर जावा. कसे दिवशी अण्णांनी सांगितलं आमच्या रात्री बाबा कुठे सापडलं बी नाही तर घेता येणार. अण्णांच्या बाजूने विचार केला तर अण्णा कुठे बोलणार नाही तर का. अण्णा कधी आला होता? कधी येणार शेजार धर्म मला काय काय असं 10 डांगा टाकायचं. 2 डांग टाकलं तर घरात. अरे 2 डांगा पण मी घरी नव्हतो. काय उद्योग वाढवला नाही ना. काय उद्योग वाढवायचा? तो आला म्हणजे काय तर उद्योग असणारच. उद्योग करा तुम्ही आणि आमच्या नावाने कोकला. अरे मी काय उद्योग केला तर मी म्हटलं काय उद्योग केला म्हणून. आता म्हणला की उद्योग करा तुम्ही म्हणजे मी काय उद्योग करायला गेलो का. उद्योग केला तर आपण तुझा काय करणार आहे का उद्योग मी तसा. तो आला म्हणजे काय तर असणारच. तुझ्या मनात राव सगळ्याच्या मनात फक्त काळं बिरच असत. अण्णा दिसला की फक्त काळं बिर दिसत, दुसरं काय दिसत नाही. जाऊ दे चाललंय तुझं. काय बोललो नाही ना. काय नाही बोललो. थोडा तरी विश्वास आहे का? नाही हा माझा विश्वास आहे तरी पण विचारलं तुला. बिंदास काय नाही तुझं काय बोललो नाही. काय मी काय लईला अमरात ना इथंच राहतोय. बर बर बर. 2 पावलं तर घर. बर कितन पण 1 दिन तर आपल्या मध्ये हाय की. बरोबर आहे की. थोडासा कालवायला तर मी लगेच येतोय डॉकवायला. हो हो हो. कामच आहे तुझं ते. बरोबर बरोबर. मी काय घरात पण बसणार नाही. बर इथंच बसणार आहे. बर बर ठीक आहे ठीक आहे. चालत अग काय झालं काय अशी बघतीस. काय तुम्हाला सांगायचं माझं कर्म सांगू का तुम्हाला. काय झालं काय. काय झालं बोलताय सांगा. सांग की सांग काय झालं काय. काय तुम्हाला काय म्हणलं घेऊन या. हो बर गेला तिकडे बसला. 200 रुपये मागितला दिवस मला तरी अजून काय तपास नाही. कुठलं पार्सल कामच झालं नाही. अरे कधी दिलं ना तुला. देतोय की पैसे. अरे होय बरोबर आहे, पण आज रविवार होता बँक बंद होती काम झालं नाही. आज मिळालं नाही पैसे. खर्च होत असतय. 4 लोकांसंग फिरायचं बसायचं उठायचं म्हणल्यावर चहा पाण्याचा खर्च होणार. मग आता तेवढा मी खर्च नको. अरे मग आठवड्याला तेवढा खर्च होणारच. अरे करतोय की तुझ्यासाठी कुठं नाही म्हणले तेव्हा. येऊ दे की पैसे. पैसे आल्यावर करू की आपण सगळं. मला तरी अण्णा म्हणलं त्या नटमोगरीला
2000 साडी घेऊन दिली तुम्ही क्लासेट वाईला साडी घेऊन दिली की मला आता त्यात सांगायचं कोण सांगितलं तुला अरे असं कसं काय काय मी बोलत बसते मला वाटते अण्णा आला होता मला आता अण्णा भेटला हे अण्णाच काय तर तुला सांगितलंय अण्णाचंच काम आहे मित्र मित्र म्हणतो आणि केसानं गळा कापतो तू माझं ते मी नाही अण्णाने केलं हे सगळं माझ्या पर तुला कशात कमी आहे आता आणतो म्हणलं की बँक बंद होती देतो म्हणलं ना नाही कुठं म्हणलं अरे घेतलीच नाही कसं बोलते उगा काय बी म्हणजे मग सकाळी गेला तपास नाही तुमचा ना आता मला काय काय बी कशी बोलती अरे काय तर काम असतेच म्हणून जात माणूस आले झालं तुमचं अरे का ना अरे काय तू तरी सांग की जरा काय सांगू हा काय सांगू मग आता मला काय कळलंच नाही संध्याकाळचं फक्त इंग्लिश कळत बरं राव तुझं हे गळाच मिळाला मला बरं झालं जाऊ दे सगळं काढी लावून मोकळा होतो काढी लावतोय का मग काय करतो अरे तू वागतोय तसा म्हणल्यानंतर अरे का ना काय मी कसं सांगत बसतो आमच्या घरी काय सांगितलं म्हणजे तुला काय म्हणायचं आता काढी लावला ना आला गेला माझं काय विषय नाही मेंबरीन बायचा तुझ्यावर संशय अरे काय असं संशय कसं असं संशय वाढत गेल्यावर कसं काय करायचं आता गोधडी नाही काय नाही तुला मग काय बघ दरवाजा लावून घेतला मारुतीचं मंदिर माहित आहे ना बर तिथं जाऊन झोप अरे असं कसं चालेल तिथं जाऊन झोप बाबा तू हे सगळं तुझ्यामुळं झालंय बघ हो कसं असतं माहितीये का मेंबरीन बाय जितेची खोड आहे का नाही मेल्याशिवाय जात नाही बरोबर तुमचं म्हणणं मेंबरीन बाय काय म्हणता अण्णा खरंच त्याला घरात घेऊच नका तुम्ही त्यांना घरात तर नाहीच घेणार कुलूप लावणार बेग घरावर माहेर गाठणार खरंच जाणार का काय अरे अण्णा बघ हे असं झाल्यावर कसं करायचं अरे मला लय वैताग आला आता या संशयानं का नाही हिनं माझं बी ऐकिना का आता मला घरात बी घेईन आता ही ती मना तिच्या मनासारखंच करणार ती जाणार माहेरला निघून आता तेवढं खरंय बरं का मग आता काय कर म्हणतोस तेवढं खरंय मेंबरीन बाय संशयाचं धूर आहे ना स्वतःला धुमसत ठेवून दुसऱ्यालाही भाजून काढतोय बरं भले भले आले गेले खुर्चीसाठी राडे झाले एखाद्याला म्हणता राव मी शिवरती मारतो ताव भले भले आले गेले खुर्चीसाठी राडे झाले एखाद्याला म्हणता राव मी शिवरती मारतो ताव मला खिशात नाही दाना मला मना बाजरावला ना कुणाच कुणी भाव के ज्याला त्याला हकलायचे गाव के गाव के आमचा चॅनल पोतदार फिल्म एंटरप्राइजेस गाव की राव की मराठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद आपण पाया पडा गाव जिकडं जावावं तिकडं एकच कित्ता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा गाव जिकडं जावावं तिकडं एकच कित्ता गाव गाडा जो तो म्हणतो आपला राडा जो तो म्हणतो आपलाच राडा